गेल्या आठवड्यात लावण्यात आलेल्या संचारबंदीमुळं व्यापारी वर्गसुद्धा नाराज आहे. म्हणजे सकाळी एक आदेश काढायचा, संध्याकाळी एक आदेश काढायचा. पहिलेच व्यापारी हे या कोरोनामुळं त्यांचे धंदे डबघाईस आले आणि त्यामधून 2 दिवसाचा लॉकडाऊन हा महाराष्ट्र सरकारने जाहीर केला शनिवारी आणि रविवारी. आणि व्यापाऱ्याने सुद्धा त्यांना मदत करू म्हटलं आणि सुरळीत व्यवस्थित चालू होतं. पण रात्री 12 वाजता एक पुन्हा आदेश आला का 30 तारखेपर्यंत 30 एप्रिलपर्यंत पूर्ण व्यवहार बंद ठेवा, फक्त जे आरोग्य निगडीत आहेत तेच चालू करा. अशामुळं व्यापाऱ्यात असंतोष निर्माण झाला. व्यापारी रस्त्यावर आले, वर्धा जिल्ह्यातले महाराष्ट्रातले व्यापारी रस्त्यावर आले की आम्ही जगावं का मराव हा प्रश्न त्याचा होता. काल पंतप्रधानांचं भाषण झालं, त्यांनी सांगितलं की लॉकडाऊन लावायची काही गरज नाही, पण ज्या काही नियम आहे अटी आहे त्या आपण सरकारच्या माध्यमातून त्या त्या राज्यात आपण अंमलात आणल्या पाहिजे, याच्या ढिलाई झाली नाही पाहिजे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाने, आमचं हे मत नाही का जनतेने रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि केलं पाहिजे, पण जे काही नियम लागू आहे त्या नियमाच्या आधारात त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा सहकार्य करायला पाहिजे, व्यापारी सुद्धा सहकार्य तयार आहे. आखरी या लॉकडाऊनमुळे सर्वसाधारण छोटी मोठी व्यापारी हे डबघाई झाली आहे. 2 दिवस लॉकडाऊन बरोबर आहे, पण बाकी दिवसात मात्र आपापले व्यापारी वर्गाचे दुकाने खुले ठेवावे आणि नियमाप्रमाणे वॅक्सिन जसं आपण त्या ठिकाणी अंतर ठेवावं, मास्क लावावं, ह्या सर्व सुविधाच्या माध्यमातून तसे एक आदेश व्यापाऱ्याला द्यावे ना, व्यापारीसुद्धा पाळत आहे. म्हणून माझी शासनाला विनंती आहे, महाराष्ट्र शासनाला, की जे आपण लॉकडाऊन लावलं 7 दिवसाचं ते कमी करून फक्त 2 दिवसाचं ठेवावं आणि व्यापाऱ्याला आणि सर्वसाधारण जनतेला सहकार्य करावं. जनतासुद्धा आपल्याला सहकार्य करण्याची तयार आहे. अशा जर आपण जनता आणि महाराष्ट्र सरकार हे जर मिळून काम केलं तर कोविडवर आपण नियंत्रण ठेवू शकतो.